Next is heating effect of electric current. When a resistor is connected in an electrical circuit, heat is produced in it due to the current. This is known as the heating effect of current. आता कल्पना आपण पाहिलं की इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जेव्हा रेजिस्टरमधून करंट फ्लो होतो तर त्या ठिकाणी रेजिस्टरचं टेम्परेचर काय झालेलं असतं, इन्क्रीज. याचा अर्थ त्या ठिकाणी हीट जी आहे ही प्रोड्यूस होते, आणि हिची हीट प्रोड्यूस झाली कशामुळे प्रोड्यूस झाली, करंटमुळे. म्हणजे करंटनं काय केलं, टेम्परेचर इन्क्रीज केलं रेजिस्टरचं, दॅट्स वाय हीट त्या ठिकाणी प्रोड्यूस झालं, आणि यालाच म्हणायचं हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंटमध्ये क्षमता आहे की तो हीट निर्माण करू शकतो. इक्विपमेंट सच ॲज वॉटर बॉइलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब मेक यूज ऑफ द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या प्रिन्सिपलवर कार्य करणारे जी इक्विपमेंट आहे, साधनं आहेत, त्यामध्ये पहिला हे वॉटर बॉयलर, त्यानंतर इलेक्ट्रिक कुकर, त्यानंतर इलेक्ट्रिक बल्ब. तर हे तिन्ही इन्स्ट्रुमेंटमध्ये जर पाहिलं आपण तर करंट दिल्यामुळं आपल्याला काय मिळते, हीट मिळते. ओके. इलेक्ट्रिकल कंडक्टर्स हॅविंग हायर रेझिस्टिव्हिटी आर यूज्ड हियर. आता हे जे इक्विपमेंट्स आपण डिस्कस केले, जसं की ठीक आहे तिथं कॉईल दाखवले, तर या इक्विपमेंटमध्ये जे कंडक्टर यूज केले असतात, ओके, तर त्या इलेक्ट्रिकल कंडक्टरचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्यामध्ये रेजिस्टिव्हिटी ही कशी असते, हायर रेजिस्टिव्हिटी असणारेच इलेक्ट्रिकल कंडक्टर या ठिकाणी यूज केले असतात. जसं की फॉर एक्झाम्पल, अ कॉईल मेड अप ऑफ एन अलॉय नायक्रोम इज यूज इन द इलेक्ट्रिक हीटर कुकर ॲज अ रेजिस्टर, वाईल अ टंगस्टन वायर इज यूज इन अन इलेक्ट्रिक बल्ब. आता एक्झाम्पल म्हणून इथं सांगितलं आहे की एक कॉईल आहे की जी निकेल आणि क्रोमियम यापासून तयार झालेली असते, त्याला आपण निक्रोम म्हणतो. ओके. आणि हे ॲक्च्युअल कशामध्ये यूज केले असते, इलेक्ट्रिकल हीटर आणि कुकर याच्यामध्ये रेजिस्टर म्हणून आपण ती कॉईल यूज केली असते. त्यानंतर इलेक्ट्रिक बल्बमध्ये आपल्याला माहीत आहे की टंगस्टनची वायर यूज केली असते. आता टंगस्टन जे आहे त्याचं वैशिष्ट्य पुढे दिलं आहे की त्याचा मेल्टिंग पॉईंट खूप हायर असतो. ओके. आणि दॅट्स वाय तो लाईट्स काय करतो, या ठिकाणी इमिट करत असतो. बिकॉज ऑफ द करंट दिस वायर गेट्स हीटेड टू निअरली 3400 डिग्री सेल्सियस अँड इमिट्स लाईट. आता इथं बल्बची आपल्याला इथं दाखवलेलं आहे फिगर. ओके. यूज ऑफ कॉईल. आता कॉईल्ड कॉईल दाखवली तुम्हाला, त्यानंतर दुसरी कोण दाखवलेली आहे, सोलेनॉइड टाईप. आता सोलेनॉइड म्हणजे काय असतं माहिती आहे का, एक इमॅजिनरी सिलेंडर आहे, आणि त्याच्या भोवताली आपण काय काही तार गुंडाळली तशा पद्धतीच्या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, सोलेनॉइड. ओके. जसं की हा पेन आहे, समजा या पेनला समजा मी तारेचे वेटोळे टाकले, पेन काढून घेतला, पण तो शेप कसा घेईल पेनच्या आकाराचा, तर तो स्ट्रक्चर कोणता असतो, सोलेनॉइड टाईप. त्यानंतर एक इलेक्ट्रिकल कुकर माहीत तुम्हाला ही शेगडी, बरोबर आहे का, तर त्याच्यामध्ये जी कॉईल आहे किंवा हीटरमधली जी कॉईल आहे. ओके. तर या ज्या कॉईल्स आहेत या कशाच्या बनल्या असतात, निक्रोमच्या बनल्या असतात. ओके. आणि त्यानंतर बल्ब संदर्भात जर गेलो आपण, तर बल्बचं माहिती आहे आपल्याला, सर्वात बॉटमला काय असतो, स्क्रू कॅप, त्यानंतर ग्लास सपोर्ट असतो, ग्लासच्या आतमध्ये बल्बच्या आतमध्ये नायट्रोजन गॅस असतो किंवा व्हॅक्युम असतं, त्यानंतर साईडचा जो काचेचा भाग आहे त्याला आपण ग्लास बल्ब म्हणतो. आणि सोलेनॉइड टाईप जी कॉईल वापरली ती कशाची आहे, टंगस्टनची असते. ओके. आता टंगस्टन वायर का यूज केला गेलं, कारण त्या ठिकाणी जे वायर आहे तर तो हीट कोणत्या डिग्री सेल्सिअसला, 3400 डिग्री सेल्सिअसला, आणि त्यानंतर काय इमिट करायला, लाईट इमिट करायला, म्हणजे करंटचं रूपांतर हीटमध्ये व्हायलं, आणि हीटमुळं काय इमिट व्हायलं, त्या ठिकाणी लाईटचं इमिशन होतं आहे. द हॉट वायर ऑल्सो रेडिएट्स हीट टू अ सर्टन एक्सटेंट. आणि एखादा उष्ण वायर जरी असेल ना, तर त्याच्यामधून सुद्धा उष्णता काही प्रमाणात बाहेर पडत असते, आणि बाहेर पडणे याला काय म्हणतो आपण, रेडिएट होणे. ओके. ऑलवेज रिमेंबर the unit of electric power 1 watt is a very small unit, hence 1000 watt or 1 kilowatt is used as a unit.
पॉवर इन प्रॅक्टिस. आता काल आपण पाहिलं होतं की पॉवर काय आहे, जूल पर सेकंड, है ना, त्यालाच आपण काय म्हणतो, वॅट म्हणतो. आता वन वॅट जे आहे ना हे खूप कॉमन गोष्ट आहे, कारण आपण बल्ब जर पाहिला 5 वॅटचा 10 वॅटचे असतात, त्याच्यानंतर आपले जे ट्यूब लाईट्स आहे फ्लोरोसन ट्यूब हे 40 वॅटचे असते. म्हणजे असा अर्थ जेव्हा आपण इलेक्ट्रिक पॉवर मेजर करू तेव्हा वॅटमध्ये मोजणं शक्य आहे का? नाही, तर आपण काय करतो किलो वॅटमध्ये मोजतो. मग 1 किलो वॅट म्हणजेच किती? 1000 वॅट. म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आपण किलो वॅट युनिट वापरत असतो. इफ 1 किलो वॅट पॉवर इज यूज फॉर 1 आवर इट विल मीन 1 किलो वॅट इंटू 1 आवर ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज. आता तुम्ही जनरली आपलं बिल आल्यावर तुम्हाला एक शब्द कानापत असेल, 1 युनिट, या महिन्यात आपले 150 युनिट झाले. युनिट काय आहे? तर युनिट आहे किलो वॅट पर आवर. युनिट काय आहे? किलो वॅट पर आवर. जसं की आपण 1 किलो वॅट एवढी पॉवर 1 आवरसाठी जर यूज केला आपण, तर याचा अर्थ आपण जी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली ती किती वापरली? 1 किलो वॅट आवर. आता इथं कॅल्क्युलेशन दाखवलं आहे पहा, 1 किलो वॅटचे वॅट किती होतात? 1000. आणि 1 आवरमध्ये सेकंद किती आहे? 3600. दोघांना मल्टिप्लाय केलं तर 3.6 × 10⁶ वॅट सेकंद. आणि वॅट सेकंडला दुसरं नाव काय आहे? जूल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे, एनर्जी तर कोणती एनर्जीचं एकक माहिती आहे आपल्याला, काय असतं? जूल असतं. आणि दॅट्स वाय 1 किलो वॅट आवर इज इक्वल टू 3.6 × 10⁶ जूल, असं लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर सेव्हरल टाइम्स वी हिअर ऑर रीड अबाउट अ बिल्डिंग कॅचिंग फायर्स ड्यू टू शॉर्ट सर्किट. आता शॉर्ट सर्किटमुळे बऱ्याच वेळेस काय होतं, एखाद्या दुकानाला किंवा घराला काय झालेलं असतं, आग लागलेली आपण बऱ्याच वेळेस ऐकत असतो. समटाईम्स इफ वी स्विच ऑन अन इक्विपमेंट इन अवर हाऊस द इलेक्ट्रिकल फ्यूज वायर मेल्ट्स अँड द इलेक्ट्रिक सप्लाय शट डाऊन. आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण काय करतो, इक्विपमेंट आपण ऑन करतो, जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखादं इलेक्ट्रिकल हीटर आहे तर अशा वेळेस आपण हीटरला ऑन केलं तर कधी कधी काय होतं की आपले जे जिथं आपले इलेक्ट्रिक बोर्ड वगैरे असतात तर त्याच्यामधलं इलेक्ट्रिकल फ्यूज जे आहे ना ते फ्यूज काय होतं, ते मेल्ट होतं. आणि फ्यूज मेल्ट झाला तर इलेक्ट्रिक सप्लाय त्या ठिकाणी काय होतो? बंद होतो. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही ऐकलं असेल की फ्यूज उडाला. फ्यूज उडाला म्हणजे याचा अर्थ काय सांगायचा होता की तो फ्यूज काय झालेला आहे? मेल्ट झालेला आहे. मग फ्यूज मेल्ट झाला की त्या इक्विपमेंटला होणारा पॉवर सप्लाय काय होतो त्या ठिकाणी? बंद होतो. म्हणजे फ्यूजमुळं त्या इक्विपमेंटचं काय झालं? बरं, प्रोटेक्शन. म्हणजे एखाद्या वेळेस जास्तीचा करंट आल्यामुळे काय झालं की फ्यूज मेल्ट झाला, परंतु वाचलं काय? ते इक्विपमेंट खराब झालं का? नाही. समजा एक टी व्ही आहे, या टी व्हीला समजा अचानकच हाय व्होल्टेज आला तर आमच्या तिकडे MCB बसवलेलं आहे, तिकडलं फ्यूज काय होईल? मेल्ट होईल. पण या इक्विपमेंटला काही नुकसान होईल का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झालं की फ्यूज हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लेट अस डिस्कस अबाउट द कॉज ब्रीफली. आता आपण कारण जाणून घेऊ ब्रीफमध्ये. The home electrical connection consists of live, neutral and earth wires. आता तुम्ही जर वायर जर पाहिलं ना तर 3 पार्ट्स असतात लाईनचे, है की नाही? जनरली तुम्ही काही वस्तू तुम्हाला 2 पिनचे दिसतील, काही 3 पिनचे दिसतील. मग 3 पिनच्या वस्तू कोणत्या असतात? ज्याला जास्त वीज लागते का, ते जनरली 3 पिनचे असतात. म्हणजे 2 पिनच्या म्हणजे फक्त कोणतं कनेक्शन असतं? लाईव्ह आणि न्यूट्रल. आणि तिसरं जे असतं ते असतं अर्थिंग. अर्थिंग म्हणजे माहिती तुम्हाला, अर्थ म्हणजे काय माहिती आहे का, की आपले जे एखाद्या वेळेस एक्सेस करंट किंवा काय असेल तर ते जमिनीमध्ये जायला पाहिजे, त्याला काय म्हणायचं? अर्थिंग, है ना. पुढं आपण अर्थिंग डीपमध्ये बघणार आहोत. तर लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा वायर घेतो त्या वायरचे किती 3 पार्ट्स असतात, 3 भाग असतात महत्त्वाचे. किंवा आपल्याकडे मीटरचं कनेक्शन घेतानाही तुम्ही बघा, त्याच्यामध्ये 3 असतात वायर. एक असतं लाईव्ह वायर, दुसरं असतं न्यूट्रल वायर, आणि तिसरं असतं अर्थ वायर. हां, द लाईव्ह अँड द न्यूट्रल वायर्स हॅव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट. आता तुम्ही कधी टेस्टर लावून कधी बोर्डमध्ये चेक केलं करंट आलं का नाही? तुम्हाला माहिती आहे का एका ठिकाणी ते करंट दाखवत आणि दुसऱ्या ठिकाणी दाखवत नाही. म्हणजे जिथं ज्या स्विचमध्ये लाईव्ह वायरचं कनेक्शन आहे तिथं काय दाखवणार? तो करंट दाखवणार. म्हणजे तो कोणत्या पोटेन्शियलला आहे? हायर पोटेन्शियलला. आणि जिथे करंट दाखवणार नाही तो कोणता आहे? लोअर पोटेन्शियलला. म्हणजे लाईव्ह आणि न्यूट्रल वायर जे असतात त्या दोघांमध्ये एक पोटेन्शियलमध्ये फरक आहे, एक हाय पोटेन्शियलला एक
लो पोटेन्शियलला, मग त्या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स किती असतो? 220 व्होल्ट. द अर्थ इज कनेक्टेड टू द ग्राउंड. आणि जो अर्थिंग, मी तुम्हाला सांगेल अर्थ म्हणून लक्षात ठेवायचं की ते कशाला कनेक्ट असतं? ग्राउंडला कनेक्ट असतं. बऱ्याच वेळेस तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी की बऱ्याच जणांचे कम्प्युटरमध्ये काय होतं माहिती आहे का, ते सी पी यू वगैरे नसतं का, त्याला हात लावला की करंट लागतो वगैरे घरी. मग ते इलेक्ट्रिशियनला आपण विचारलं का झालं, तर ते म्हणतात की मग तुम्ही काय करा, एक तार असते बघा, ते बोर्डातून काढून आपल्या जमिनीत रोवावं लागते, त्याला लोखंड कोळसा त्याच्यानंतर पाणी वगैरे टाकतात ते जमिनीत. त्याला काय केलं, त्याला अर्थिंग देतात. ते काय देतात? ते अर्थिंग देतात. म्हणजे ते अर्थिंग असेल तर तशा पद्धतीचं करंट काय होतं लागत नाही. म्हणजे अर्थिंगसुद्धा इम्पॉर्टंट असते. ड्यू टू अ फॉल्ट इन द इक्विपमेंट ऑफ इफ द प्लास्टिक कोटिंग ऑन द लाइफ अँड द न्यूट्रल वायर्स गिव्ज वे, द टू वायर्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर अँड अ लार्ज करंट फ्लोज थ्रू इज प्रोड्युसिंग हीट. आता होतं काय, कधी कधी काय होतं की इक्विपमेंटमध्ये फॉल्ट आला, जे साधन आहे समजा जे आपण वापरलो, हीटर असेल, टी व्ही असेल, है ना, किंवा एखाद्या वेळेस जे काही इन्स्ट्रुमेंट असतील त्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये काही बिघाड झाले असेल, फॉल्ट असेल, किंवा जी प्लास्टिक कोटिंग असते पा लाईव्ह आणि न्यूट्रल वायरला, पॉलिव्हिनिल क्लोराईड पी व्ही सीची कोटिंग असते पा वायरला, जर तुम्ही पाहिलं तरी ते नाही का पक्कड न काढतं, त्यांना आतमध्ये तारा असतात, डायरेक्ट तारा आहेत का नाही, त्याला कोटिंग आहे पी व्ही सीची. तर ते कोटिंग जर निघाली तर लाईव्ह वायर कोणाच्या संपर्कात आला? न्यूट्रल वायरच्या. आता अशा वेळेस दोन वायर जर एकमेकांना टच झाले तर अशा वेळेस काय होतो माहिती आहे का, लार्ज करंट फ्लो होतो आणि त्यामुळं अतिशय जास्त प्रमाणात काय रिलीज होते त्या ठिकाणी, हीट रिलीज होते. इफ एनी इन्फ्लेमेबल मटेरियल सच एज वूड, क्लॉथ, प्लास्टिक एक्सेट्रा एक्झिस्ट ग्राउंड ॲट दॅट प्लेस, इट कॅन कॅच फायर. आणि मग अशा वेळेस काय होतं की एखादा इन्फ्लेमेबल मटेरियल असेल, लाकूड, कापड किंवा प्लास्टिक, तर ते काय करतो त्या हीटमुळं काय, फायर कॅच करतो, म्हणजे आग जी आहे ती पूर्ण घरात पसरायला काय होते, सुरुवात होते. देअरफोर अ फ्यूज वायर इज यूज ॲज अ प्रिकॉशनरी मेजर. मग असं होऊ नये म्हणून काय वापरणं आवश्यक आहे, फ्यूज वायर वापरणे आवश्यक आहे. वी हॅव लर्न अबाउट फ्यूज वायर इन द प्रिवियस स्टँडर्ड. ओके, लास्ट इयरमध्ये आपण पाहिलं. ॲज सून ॲज हाय करंट फ्लोज इन अ सर्किट द फ्यूज वायर मेल्ट्स अँड ब्रेक्स द सर्किट अँड एनी मिशअप इज अवॉइडेड. म्हणजे आपण लास्ट इयरला पण पाहिलं होतं की हाय करंट जर फ्लो झाला म्हणजे लिमिटच्या वर करंट आला सर्किटमध्ये, जेव्हा पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त करंट आला तर काय होतं की फ्यूज वायरच मेल्ट होतो. मग फ्यूज वायर मेल्ट झाल्यामुळं त्या इक्विपमेंटचं नुकसान व्हायचं काम आहे का नाही, म्हणजे त्या इक्विपमेंटमध्ये करंटच पोचत नाही ना, तोपर्यंत इलेक्ट्रिक सर्किट काय व्हायला, शटडाऊन व्हायला, पॉवर सप्लाय भेटत नाही, म्हणजे सर्किटला तो ब्रेक करतो आणि जी मिशअप एखादी दुर्घटना आहे ती अशा वेळेस टाळल्या जाते. आता इथं फाइंड आउटमध्ये पहा तो इन्फॉर्मेशन. चेक मंथली इलेक्ट्रिसिटी बिल रिसीव्ह फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड. आता आपल्याकडे महावितरण आहे बरोबर आहे का, त्यांचं वीज कनेक्शन असतं आपल्याकडं. ऑब्झर्व व्हेरियस डिटेल्स अँड गेट इन्फॉर्मेशन अबाउट देम. द इलेक्ट्रिसिटी बिल स्पेसिफिक द युसेज इन युनिट्स. आता सांगितलं मी तुम्हाला की आपलं जे बिल येतं ते कसे म्हणजे इथं युनिट्समध्ये येतं. समजा आमचं घर आहे, आम्ही लास्ट मंथमध्ये 200 युनिट्स यूज केले असेल, तर त्या 200 युनिट्सला प्रति युनिटचा दर असतो समजा, तर दरनं मल्टीप्लाय करून इलेक्ट्रिक बिल काय होतं जनरेट होत असतं. व्हॉट इज दिस युनिट? ते युनिट म्हणजेच काय आहे मग, 1 kWh. वेन 1 kWh इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज इट इज टर्म ॲज 1 युनिट ऑफ एनर्जी. म्हणजे 1 kWh इलेक्ट्रिकल एनर्जी आपण यूज केली याचा अर्थ आपण किती एनर्जीचा वापर केला, 1 युनिट एनर्जीचा वापर केला, आणि 1 युनिट म्हणजेच 3.6 × 10⁶ जूल. Many times, particularly in the summer season, huge electrical power is used in the evenings due to home lighting, fans, air conditioners, use of electricity is shops, etc. Okay, आता आपण थोड्या वेळापूर्वी हे पाहिलं की शॉर्ट सर्किट कसं होतं, एक तर इक्विपमेंट म्हणजे बिघाड असेल तर, नाही तर लाईव्ह वायर आणि अर्थ वायर एकमेकांच्या संपर्कात असेल आणि फ्यूज वायर जर वापरलेलं नसेल तर अशा वेळेस शॉर्ट सर्किट होतं. सेकंड आता आपल्याला पाहायचं आहे की तुम्हाला माहिती आहे की विजेची जास्त डिमांड केव्हा असते, उन्हाळ्यामध्ये, कारण त्यावेळेस लाईट असतील, फॅन, ए सी, है ना, यासाठी आपण जास्तीत जास्त विजेचा वापर करतो इलेक्ट्रिकल पॉवरचा.
As a result, excessive current is drawn from the transformer supplying the electricity, and if the capacity of the transformer is insufficient, its fuse wire melts and the supply gets shut down. आता बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, आता सच इव्हेंट्स अक्यूट ड्यू टू ओव्हरलोडिंग. ओके, आता पहिली कन्सेप्ट आपण शॉर्ट सर्किट पाहिली, दुसरी कन्सेप्ट आपण जी पाहिली होती आहे ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंग म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला जे करंट येतो तर काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल DP ट्रान्सफॉर्मर बसवलेले तुम्हाला, हे की नाही? तर ते ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असतं माहिती आहे का, की आपल्या एरियाला किती वीज लागते त्या हिशोबाने तिथे ट्रान्सफॉर्मर फिट केलेले असते, आणि अचानकच आपण विजेची डिमांड वाढवली तर ट्रान्सफॉर्मर काय येतो, लोड येतो. मी तसं सांगितलं आहे का की काय होतं की एक्सेसिव्ह करंट जो आहे हा कशातून ड्रॉन झाला, ट्रान्सफॉर्मरमधून इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्यासाठी, आणि कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मरची जर अपुरी पडली, इन्सफिशियंट पडली, तर अशा वेळेस त्यामधली फ्यूज वायर काय होते, मेल्ट होते ट्रान्सफॉर्मरमधली, आणि अशा वेळेस लाईन जाते, बरोबर आहे का? त्याला आपण शटडाऊन म्हणू. आणि हा जो इव्हेंट आहे हा कशामुळे घडला, कारण आपण ट्रान्सफॉर्मरला त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त करंट वापरलं, म्हणजे तो इन्सफिशियंट पडला. ट्रान्सफॉर्मर इन्सफिशियंट पडत असेल तर ती कन्सेप्ट काय आहे, ओव्हरलोडिंग. त्यानंतर आता आजकालचे तुम्हाला माहिती आहे का, जुन्या काळात ते हे होते पा किटकॅट होते बघा, किटकॅट चॉकलेट माहीत तुम्हाला? हां, तर तसं त्याचं नाव किटकॅट होते. ते कधी कधी ते नाही का, त्याला तुम्ही आज बी शेतकरी बघा शेतामध्ये असतात, त्याला उपसून काढलं की त्याच्यामध्ये एक फ्यूज वायर असते बघा, लावलं की लाईट येते, बरोबर आहे का? पण आज स्टँडर्ड पद्धतीमध्ये आपले काय आले, MCB स्विच आले, बरोबर आहे का? हां, तर आता MCB काय आहेत ते समजून घेऊ आपण. These days, miniature circuit breakers, MCB switches are used in homes. अरे तो आहे बघा इथं फिगरमध्ये, आहे का लास्ट वाला? हां, बरोबर आहे. तर हे जे सर्व दाखवले ना, हे फ्युजेसचे प्रकार आहेत पा, लक्षात घ्या. काही काही फ्यूज खूप लहान असतात, काही वेगळ्या पद्धती, म्हणजे जसं इक्विपमेंट असेल तशा पद्धतीचे काय असतात, स्विचेस असतात. ओके, तुमच्या इक्विपमेंटवर डिपेंड आहे ते. तर MCB M स्टँड फॉर मिनिएचर, C फॉर सर्किट आणि B फॉर ब्रेकर्स. तर हे स्विचेस आहेत होम यूजसाठी वापरले जातात. हां, वेन द करंट इन द सर्किट सडनली इन्क्रीज, दिस स्विच ओपन्स अँड करंट स्टॉप्स. आता सर्किटमधला करंट अचानकपणे इन्क्रीज झाला तर अशा वेळेस स्विच काय होतो, ओपन. आणि स्विच ओपन म्हणजे प्लग की ओपन, म्हणजे याचा अर्थ काय झाला, करंट स्टॉप. डिफरंट टाईप्स ऑफ MCBs आर इन यूज फॉर द इंटायर हाऊस, हाउएव्हर द युजुअल फ्यूज वेअर इज यूज. आणि MCB जे आहेत ना, डिफरंट टाईपचे मार्केटमध्ये, जसं तुम्ही इथं पाहू शकता, सिंगल, डबल, ट्रिपल. ओके, तर हे एंटायर हाऊससाठी मात्र युजुअल फ्यूज वायर यूज केल्या जाते. ठीक आहे, दोन कन्सेप्ट पाहिले आपण, एक आहे शॉर्ट सर्किट, दुसरा आहे ओव्हरलोडिंग. त्यानंतर थोडंसं एक्झाम्पल समजून घेऊ, चार एक्झाम्पल आपल्याकडे. A 6-meter long wire made from an alloy nichrome is shaped into a coil and given for producing heat. आता वायरची लेंथ किती आहे, 6 meter. वायर जे अलोय माहिती तुम्हाला, अलोय कसं म्हणायचं, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मेटलच्या कॉम्बिनेशनपासून जेव्हा आपण जो सबस्टन्स तयार करतो त्याला काय म्हणतो आपण, अलोय, बरोबर, धातूंची संमिश्रण होतात मराठीमध्ये. तर त्या ठिकाणी कोणता वापरलेला आहे, निक्रोम वापरलेला आहे, आणि त्याला कशाचा शेप दिला, आता कॉईलचा शेप दिला, आणि तो काय प्रोड्यूस करणार आता, हीट. इट हॅज अ रेझिस्टन्स ऑफ 22 ओहम्स. आता रेझिस्टन्सचं युनिट आपण स्टँडर्ड 9 पण पाहिलं होतं, ते कोणतं आहे, ओहम. 22 ओहम्स हा रेझिस्टन्स आहे. कॅन वी गेट मोर हीट इफ द वायर इज कट इंटू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ अँड शेप इंटू अ कॉईल. आता 6 मीटरची ऐवजी आपण त्याची हाफ, म्हणजे किती मीटरची, 3 मीटरची जर आपण वायर तयार केली आणि त्याचं जर कॉईल तयार केला आपल्याला, तर सेम हीट जेवढं अगोदर भेटलं तेवढे हीट भेटेल का, असा प्रश्न विचारलेला आहे. फॉर गेटिंग एनर्जी द टू एंड्स ऑफ द वायर आर कनेक्टेड टू अ सोर्स विथ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट. आणि एनर्जी मिळण्यासाठी आपण वायर जे आहे, वायरचे दोन टोक कशाला कनेक्ट केले, अशा सोर्सला, की ज्या सोर्सचा पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, 220 व्होल्ट. 220 का घेतलं लक्षात लागलं, कारण आपल्याकडे जी ॲक्च्युअल इलेक्ट्रिसिटी आहे तर त्यामध्ये लाईव वायर आणि फ्यूज वायर, सॉरी न्यूट्रल वायर, त्या दोघातला पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा किती घेतला आपण, 220 व्होल्ट. आता
हे प्रॉब्लेम समजून घेताना आता डाटा काय आपल्याकडे की रेजिस्टन्स किती सांगू आपल्याला 22 ओम आणि पोटेन्शियल डिफरन्स किती दिला आहे ओके आता पहिली केस होल वायर घेतला आपण किती मीटरचा 6 मीटरचा आता पॉवरचा जनरल फॉर्म्युला काय आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर पॉवरचे बरेच फॉर्म्युले आहे परंतु पोटेन्शियल डिफरन्स आणि रेजिस्टन्सला कम्पेअर जर केला आपण तर व्ही स्क्वेअर अपॉन आर फॉर्म्युला आहे आपल्याकडं सो 220 स्क्वेअर केला त्याला 22 डिवाईड केलं आन्सर आलं 2200 वॅट्स आता कॉईलला जर आपण हाफ लेंथमध्ये जर काय केलं कट केलं तर एक लक्षात ठेवायचं लेंथ हाफ होत असेल लेंथ हाफ होत असेल पोटेन्शियल डिफरन्स चेंज केला का आपण पहा स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट पोटेन्शियल डिफरन्स आपण या ठिकाणी चेंज करत नाही पण सर्वात मोठं ट्विस्ट इथे लक्षात ठेवायचं आहे की वायर जर आपण 50% कट करत असतो तर अशा वेळेस रेजिस्टन्ससुद्धा काय होणार त्या ठिकाणी 50% कट होणार दॅट्स वाय 22 ऐवजी किती असेल या ठिकाणी 11 ओहोम हा काय झाला आता रेजिस्टन्स झाला नियम लक्षात आला काय नियम होतो आपला की वायरला जर आपण हाफली कट करत असो तर रेजिस्टन्ससुद्धा 50% काय व्हायला रिड्यूस व्हायला दॅट्स वाय 22 ऐवजी काय घेतला आपण 11 आणि दॅट्स वाय पॉवर जो आहे तो काय झाला डबल झाला पॉवर काय झाला त्या ठिकाणी डबल कारण पॉवर जो आहे हा पोटेन्शियल डिफरन्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअरच्या आणि रेजिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे रेजिस्टन्स जर रिड्यूस होत असेल तर पॉवर काय होणार इन्क्रीज होणार आणि दॅट्स वाय त्याचा अर्थ काय दिस मीन्स दॅट मोर हीट विल बी ऑब्टेन्ड आफ्टर कटिंग द वायर इनटू हाफ म्हणजे वायरला जर आपण अर्ध कट करत असू तर निश्चितच त्याच्यामधली हीट जी आहे ती आपल्याला जास्त मिळणार ओके सेकंड क्वेश्चन अ सेल इज कनेक्टेड टू अ 9 ओहम रेजिस्टन्स Because of which heat of 400 joules is produced per second due to current flowing through it. Obtain the potential difference applied across the resistance. आता काही प्रॉब्लेम असे असतात की त्याच्यामधला शब्द महत्त्वाचा असतो बघा आता याच्यात तसंच आहे आता रेजिस्टन्स ठीक आहे रेजिस्टन्स पोच दिलं म्हणजे तुम्हाला आरची व्हॅल्यू जी आहे ती किती दिली आहे तुम्हाला 9 ओहम परंतु इथं काय सांगितलं की हीट जी आहे हीट जी प्रोड्यूस व्हायली ती किती प्रोड्यूस व्हायली 400 जूल पर सेकंड बरोबर जूल पर सेकंड आता जूल पर सेकंड म्हणजेच काय वॅट म्हणून पॉवर जी आहे तुम्हाला किती घ्यावं लागणार या ठिकाणी 400 वॅट बरोबर आहे का म्हणजे इथं तुम्हाला दिलेलं नाही तुम्ही गणती तुम्ही म्हणणार की एनर्जी दिली इथं परंतु एनर्जी आणि टाइम दोन्ही दिलेला आहे बरोबर आहे का कारण जूल पर सेकंड इज नथिंग बट इट इज द वॅट आणि म्हणून पीची व्हॅल्यू किती घेतली तर आपण 400 घेतली बरोबर आणि राहिला फॉर्म्युला तोच फॉर्म्युला पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर मग पी 400 वॅट वीज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स आलं नाही तर ऑप्टेन द पोटेन्शियल डिफरन्स आणि रेजिस्टन्स किती दिला आहे 9 ओहम हे मल्टीप्लायमध्ये जातील आणि त्याचं काय काढावं लागणार आपल्याला स्क्वेअर रूट सो ते आन्सर किती येईल 60 व्होल्ट An electrical iron used a power of 1100 watt when set to higher temperature. आता एक इलेक्ट्रिकल आयर्न आहे तर हायर टेम्परेचरला जे पॉवर कन्झ्युम व्हायला तो पॉवर किती वापरला चालला 1100 वॅट इफ सेट टू लोअर टेम्परेचर इट यूजेस 330 वॅट पॉवर आता हायर टेम्परेचरला 1100 वॅट आणि लोअर टेम्परेचरला किती 330 वॅट पॉवर त्या ठिकाणी यूज केलं चाललं फाइंड आउट द इलेक्ट्रिक करंट अँड द रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर द टू सेटिंग्स मग दोन्ही सेटिंगसाठी आपल्याला काय फाइंड करायचं आहे इलेक्ट्रिकल करंट आणि रेजिस्टन्स फाइंड करायचं द आयन इज कनेक्टेड टू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट ओके सांगितलं मी तुम्हाला 220 व्होल्ट सहसा चेंज होणार नाही याच्यात ठीक आहे आता यामध्ये लक्षात ठेवायचं की आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स किती दिला होता 220 ओके आता पहिल्या केसला आपण एक कन्सिडर करू ए केसमध्ये पॉवर किती होता 1100 वॅट हायर टेम्परेचरला आणि लोअर टेम्परेचरला 330 वॅट आता पी इज इक्वल टू व्ही आय हा जनरल फॉर्म्युला आहे आपला पी इज इक्वल टू व्ही आय यावरून आपण आयचा दोन कंडिशन असेल I1 आणि I2 I1 हे कोणत्या कंडिशनला असेल हायर टेम्परेचरला आणि आय टू
लोअर टेम्परेचरला, बरोबर. मग आय वनचं फॉर्म्युला काय असेल? पी अपॉन व्ही. परंतु पहिल्यांदा पी जो होता आपला तो किती होता? 1100. व्होल्टेज दोन्ही केसमध्ये सेम आहे, त्यामुळं पहिल्या केसमध्ये जो करंट काढला आपण तो किती काढला? 5 एम्पियर. आणि दुसऱ्या केसमध्ये जो करंट काढला आपण तर तो किती आला? 1.5 एम्पियर. आता इलेक्ट्रिकल करंट काढला, त्यानंतर आपल्या रिस्पेक्ट टू काय करायचं होता? रेझिस्टन्स. रेझिस्टन्स कशानं काढला आपण? ओम्स लॉनुसार, बरोबर. आता राहिला प्रश्न, आता इथं आर वन इज इक्वल टू व्ही वन आपण आय वन लिहिलं असतं आपण, पण पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही ठिकाणी कसा आहे? सारा सारा. म्हणून व्ही वन लिहायची गरज आहे का? नाही. दॅट्स वाय रेझिस्टन्स आर वनचा फॉर्म्युला काय असेल? व्ही अपॉन आय वन. पोटेन्शियल डिफरन्स 220 आणि आय वन आत्ताच केला होता आपण, किती आला होतो? फर्स्ट केसमध्ये 5 एम्पियर. सो हायर टेम्परेचरला रेझिस्टन्स किती होता? 44 ओहम. त्यानंतर लोअर टेम्परेचरला रेझिस्टन्स काढताना पोटेन्शियल डिफरन्स तोच आहे, परंतु करंट कोणता घ्यायचा आपल्याला? आय टू. सेकंड केसवाला किती आला होता तो? 1.5. कॅल्क्युलेशन करा. 146 ओहम. An electric tungsten bulb is connected into a home circuit. आता इलेक्ट्रिकल टंगस्टन बल्ब आहे जे होम सर्किटला कनेक्ट आहे. द होम इलेक्ट्रिक सप्लाय रन्स ॲट 220 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. ओके. वेन स्विच ऑन अ करंट ऑफ 0.45 A फ्लोज थ्रू द बल्ब. आता जेव्हा स्विच ऑन केला आपण तर बल्बमधून जो करंट वाहिला तर त्या करंटची व्हॅल्यू किती आहे? 0.45 एम्पियर. वॉट मस्ट बी पॉवर ऑफ द बल्ब. आणि बल्बचं काय करायचं आपल्याला? पॉवर काढायचं आहे वॅटेजमध्ये. वॅटेज म्हणजे वॅट. इफ इट इज केप्ट ऑन फॉर 10 आवर हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम. आणि तो बल्ब जर आपण 10 तास ऑन ठेवला तर आपल्या किती युनिट्स लागते? युनिट्स म्हणजे कशामध्ये काढावं लागलं? आपल्याला किलो वॅट पॉवर्समध्ये उत्तर काढावं लागलं. आता सरळ सोपं आहे, पोटेन्शियल डिफरन्स तर तोच आहे, करंट दिला होता आपल्याला 0.45. पॉवरचा फॉर्म्युला काय आहे आता इथं दाखवला? पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट, पण तुम्हाला माहिती आहे पी इज इक्वल टू व्ही आय, है ना? तोच वापरू शकतो. दोघांना कॅल्क्युलेशन केलं, आन्सर किती आलं? 99 वॅट. वॅट जे आहे ते वॅटेज असतं, वॅटेज हां, त्याचं काही अडचण नाही. म्हणजे बल्बनं जो पॉवर यूज केला तो किती आला? 99 वॅट. बल्ब किती तासाठी लावला आपण? 10 आवर्स. 10 आवर्सनं मल्टिप्लाय केलं, 99 वॅट आवर आलं. किलो वॅट आवरमध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल? 1000 डिवाइड, कारण हवर ऑलरेडी प्रेझेंट आहे, फक्त वॅटचं किलो वॅट करावं लागेल. 1000 डिवाइड केलं तर आन्सर आलं 0.99 किलो वॅट आवर. त्याला तुम्ही 0.99 युनिट्स पण लिहू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या संदर्भात डिस्कस करू.